देना मंगता ना सबको बीज अभी चार चार बीज बना के रखे काई के लिए बना के वो काई शो के वास्ते बना के रखा है बीज तो बनाने के तो रखना मंगता है पब्लिक के वास्ते बनाया ना तो पब्लिक के लिए सेवा करने के वास्ते खोलना चाहिए ना। हे कुर्ल्याला कुर्ला पूर्व पश्चिमेला जोडणारा हा भुयारी मार्गात मी आज उभा आहे आणि तुम्हाला या ठिकाणीची एक सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवतो आहे। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी अति मुसळधार पाऊस झाला होता आणि या पावसामुळे मुंबईच्या ठिकठिकाणी पाणी भरलं होतं आणि यासाठी ठिकठिकाणी पाणी भरल्यानंतर प्रशासनाने पाणी हटवण्याचा दावासुद्धा केला आणि त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे असंसुद्धा दाखवलं आहे। पण मी आज तुम्हाला दाखवतो आहे कुर्ल्याच्या ह्या ठिकाणीची बातमी जी कुर्ला पूर्व पश्चिमेला जोडणारा हा एक महत्त्वाचा भुयारी मार्ग आहे। लोकांना ये जाण्यासाठी करण्यासाठी हा भुयारी मार्ग गेल्या काही दोन या ठिकाणी उद्घाटन झालं होतं आणि ह्याच भुयारी मार्गाची सत्य परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो आहे। चला तुम्ही बघू शकतात गेले काही दिवसांपूर्वी पाणी भरलं होतं आणि ह्या पाणी भरल्यामुळे अजूनही पाणी ह्या ठिकाणी आहे। लोक अजूनही ह्या ठिकाणी ह्या पावण्यामध्ये जात येत आहेत आणि खूप दिवस झाले हा त्रास सहन करतो आहे। सध्या मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सेवा चालू आहे आणि त्यामुळे मुंबईतली जे ब्रिज आहेत पादचारी ब्रिज आहे ते सुद्धा काही दिवसापासून बंद आहे। त्यामुळे ह्या ब्रिजवरून यासारख्या नागरिकांना प्रवेश दिला जात नाही आहे। त्यामुळे ह्यासारख्या नागरिकांना ह्या पाण्यातूनच दररोज आपला ये जा करावी लागते। आपल्या इथेसोबत काही पादचारी प्रवासी आहेत जे इथून जात आहेत त्यांच्याशी आपणसुद्धा बातचीत करणार आहोत। वरती त्या ब्रिजनी ओपन करायला पाहिजे ना ते पण ओपन करत नाही लोक माहिती आहे का किती त्रास आहे आणि पायमध्ये बघा काय होतं आहे घाण पाण्याने। गेले किती दिवस झाले तुम्ही या पाण्यातून जात? मी किती दिवस झाले हे रक्षाबंधन आहे ना त्याच्या दुसऱ्या दिवशी ते असं आहे काढायला पाहिजे ना पाईप वगैरे पाणी काढायला लावायला पाहिजे ना या लोकांनी। प्रशासन लक्ष देत नाही काहीच नाही देत लक्ष किती त्रास आहे लोकांना पब्लिकला बघा हुई पानी में ऑलरेडी लगातार भरा हुआ है। कितने दिनों से? चार दिन से पानी कम से कम चार पाँच दिन हो गया। तो पानी कम नहीं हुआ? नहीं नहीं पानी कम भी नहीं हुआ। कोई देखने भी नहीं आया? कोई देखने भी ना ना कोई देखने नहीं आया। सात आठ दिन हो गए जब से ऐसे ही पानी भरा रहता है कोई देखने वाला आता नहीं है। एक बार मिला था बीएमसी वाला उनको बोला मैं अच्छा पानी बोला जाओ 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 निकलो इधर से चल जाने का तो जाओ नहीं तो ऊपर से जाओ तो मैं वाला ऊपर से तो ट्रेन वाला पकड़ेगा तो वो मालूम नहीं है जाने का तो जाओ इधर से भी एंट्री नहीं है बस में एंट्री ट्रेन में जाने से भी लोग मना कर देते हैं। गंदा पानी इतना है कि हमको कीड़े पड़ गए थे पंद्रह दिन लोग बिल्कुल ध्यान नहीं एकदम बहुत परेशानी वाला आता है थोड़ा पानी भी नहीं भरता है चला जाता है। ये हम बाहर निकल देना रेलवे का ब्रिज से तो जाने को रास्ता तो रहना मांगता ना इतना ब्रिज से कैसे जाएगा ये गंदा पानी रहता है गंदा पानी में कैसे जाएगा तो आदमी को थोड़ा सहूलत तो देना मांगता ना सबको ब्रिज अभी चार चार ब्रिज बना के रखे ले काई के लिए बना के वो काई शो के वास्ते बना के रखा है ब्रिज तो बनाने के तो रखना मांगता है पब्लिक के वास्ते बनाया ना तो पब्लिक के लिए सेवा करने के वास्ते खोलना चाहिए ना। तो आदमी इतना पूरा पानी में से जाता है कितना तकलीफ होता है बीमारी हो जाती है ना पानी के अंदर गंदा पानी है ये गंदा पानी है कुछ भी होता है रिंगाल लगाना पड़ रहा है हम लोग को लेके वो भी नहीं रुकता है इसके लिए भी नहीं रुकता है वो कुछ भी होता है देखो पानी के अंदर कितना कीड़ा है पेड़ में इतना खुजली होता है हमको दूसरा दवा लगा के खूब लगा के सोना पड़ता है क्योंकि हम 15 दिन से इधर से आ रहा है जा रहा है अभी हमको तकलीफ होता है हम लोग तो आपको बोलते हैं जैसे बोल नहीं सकते ऐसा 10 दिन से पानी भरेला है इन लोग साफ भी नहीं करते और आधा साफ करते हैं आधा वैसे चले जाते हैं और आधा पानी भरेला रहता है और पूरी लाइट है ना इधर की पूरी बंद हो जाती है अपनी आप फिर उन लोग रात में फिर चालू करते हैं अपने ही बंद करते हैं अपने ही चालू करते हैं पूरा अंधेरा रहता है भाई पूरा पानी भरेला 10 दिन से इन लोग साफ करने आते हैं बराबर साफ नहीं करते हम नहीं करी पूरा पानी जमा है हफ्ते से चालू पब्लिक छोटे बच्चे रहते आते जाते परेशान है औरत जात रहती कैसे जाते कीड़े मकोड़े रहते आप इतना मेहरबानी करो बीएमसी को बोलो करा दे एक हफ्ते चालू देख रहे खाली चालू करते चले आते थे कितने दिन से पानी भरा है ये बारिश लॉकडाउन बारिश गिर रही है एक दो दिन आए देखे चेक करे चले गए बाकी दोबारा बीएमसी आई नहीं अरे कितने दिन से यहाँ से जा मैं 15-20 दिन से आ रहा जा रहा हूँ पब्लिक देख रही है बच्चे देख रहे हैं छोटे छोटे बच्चे हैं पैर में कीड़ा रहता है कुछ चुप गया था आप जरा बीएमसी को मालूम लग जाए जरा आपको ब्रिज से जाने के लिए परमिशन है कि नहीं परमिशन ब्रिज से नहीं पुलिस वाला भगा था ब्रिज के पास से जाने का नहीं अंदर वहाँ से जाओ अभी छोटे बच्चे देखो 100-150 औरत रहती कौन कैसा रहती है बीएमसी को इतना है नहीं मालूम है देखो देख रहे ऑफिसर देखते चले आते कोई एक्शन नहीं लेते एक्शन नहीं लेते कोई एक्शन ना नगर सेवक लेता ना एमएलए लेता कोई नहीं लेता
तो अपनी जगह सब बराबर है। तो या ठिकाणी जे लिहिलेलं आहे की सबवेमध्ये पाण्याची पातळी वाढल्यास प्रवाशांना किंवा पादचारी पुलाचा वापर करता येईल, पण गेल्या काही दिवसांपासून या सबवेमध्ये पाणी भरलेलं आहे, पण तरीसुद्धा कोणत्याही पादचारी प्रवाशाला या ब्रिजचा वापर करता येत नाही। ब्रिज पूर्णपणे बंद करण्यात आला, इथून फक्त सरकारी आणि जे अत्यावश्यक सेवा देतात त्यांच्यासाठी रेल्वे चालू आहे आणि त्यांनाच फक्त या पुलाचा वापर करण्याची परमिशन आहे, परवानगी आहे। त्यामुळे ही परवानगी तरी त्यांना मिळावी किंवा या सबवेचं पाणी तरी लवकर हटावं। रेल्वेच्या ज्या नियमांनुसार असुरक्षित असलेल्या ब्रिजमुळे ह्या पुलामुळे गेले काही दिवसांपासून हा ब्रिज पूर्णपणे बंद केलेला आहे। कुर्ला पूर्व पश्चिमेला जोडणारा हा पादचारी बोर्ड पब्लिकसाठी असलेला खुला ब्रिज गेले काही दिवसांपासून बंद आहे, ज्याची सत्य परिस्थितीसुद्धा मी दाखवतो। आणि यानंतरसुद्धा एक ऑप्शन दिला होता, पण तो पर्यायसुद्धा आता या रेल्वेच्या नवीन नियमांनुसार बंद आहे। आपण बघू शकता हा ब्रिज पूर्णपणे बंद करून देण्यात आलेला असल्यामुळे लोकांना पूर्व पश्चिमेला जाण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत। तर ही होती सत्य परिस्थिती कुर्ला पूर्व पश्चिमेला जोडलेल्या भुयारी मार्गाची, जिथे अनेक दिवसांपासून पाण्याची व्यवस्था आणि इकडचं प्रशासन, इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे अजिबात लक्ष देत नाही आहेत। वारंवार तक्रार करून सुद्धा इकडचे स्थानिकांकडे किंवा ह्या भुयारी मार्गाकडे ह्या लोकांचं लक्ष नाही आहे। म्हणून हाच आज ग्राउंड रिपोर्ट आम्ही आज तयार केलेला आहे सर्विलन्स लूजमध्ये। मी जयेश शिंदे, कॅमेरामन साहिल सोबत, धन्यवाद।